नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय बोली क्लासेस। जर आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर प्लीज आधी ते सबस्क्राइब करा। आमच्या YouTube चॅनलचं नाव आहे सीमा बक्षी। 10 स्टँडर्ड साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 1, इसमें हमारा पहला लेसन चल रहा है, दैट इज ग्रेविटेशन। कल के वीडियो लेक्चर में हमने जो डिस्कस किया था उसी को आगे हम आज कंटिन्यू करेंगे। तो काल जो अपन एक्सप्रेशन पे आले होते, ते एक्सप्रेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। याच्यामध्ये आपण पाहिलं होतं एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी, इसका फॉर्मूला कल हमने बताया था। कैपिटल जी कैपिटल एम बाय आर स्क्वायर, दिस इज ग्रेविटेशनल कॉन्स्टेंट, मास ऑफ द प्लैनेट एंड रेडियस ऑफ द प्लैनेट। मग ती अर्थ असो, मून असो किंवा कोणताही प्लैनेट असो, हे त्याचा मास और ही उसका रेडियस, दिस इज एक्सप्रेशन फॉर द जी, याचा आपल्याला आज काम पडणार आहे। ठीक आहे, इथून आपण सुरुवात करूया। अभी आपके पेज नंबर 8 पर टेक्स्ट बुक, अगर आपने पेज नंबर 8 देखा तो वहां पर आपको दिखाई देगा कैन यू टेल, इसमें एक क्वेश्चन पूछा है, उसका आंसर अभी हम डिस्कस करेंगे। दैट आंसर इज रिलेटेड टू दिस एक्सप्रेशन, इसी वजह से वो आंसर आएगा। अतः प्रश्न होता है कि व्हाट वुड बी द वैल्यू ऑफ जी, मतलब एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इफ इट्स मास वॉज twice as large and its radius half of what it is now। प्रश्न आधी समजून घ्या, प्रश्नामध्ये काय कंडिशन्स आहेत आणि त्याच्यानुसार काय आपल्याला फाइंड करायचं आहे, त्याचा आंसर कोण आहे ते एक्सप्लेन करतो आहे। इथे आपल्याला विचारलं आहे की व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। सपोज आपल्याला फाइंड करायचं आहे जी डॅश, इफ मास ऑफ द अर्थ इज ट्वाइस, सध्या जे अर्थचं मास आहे, इमॅजिन करा की जर याच्यापेक्षा मास डबल असेल तर त्याला आपण कन्सिडर करूया एम डॅश, मतलब न्यू मास, दॅट इज ट्वाइस ऑफ प्रेझेंट मास। सध्या जे मास आहे त्याच्या डबल, उसका डबल अगर अर्थ का मास आहे, एंड न्यू रेडियस, रेडियस ऑफ द मून इट इज हाफ ऑफ द प्रेझेंट रेडियस, म्हणजे सध्याची रेडियस आहे प्रेझेंट रेडियस उसका हाफ, अगर रेडियस रहा तर प्रेझेंट जो अर्थ का मास है इसका डबल अगर अर्थ का मास रहा तो एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी कितना होगा, एंड द प्रेझेंट एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी इज जी। अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे आणि हे आपल्याला फाइंड करायचं आहे इन टर्म्स ऑफ जी, हे किती असेल, दिस इज द क्वेश्चन। हा प्रश्न आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना न्यूमेरिकलची भीती वाटते, बऱ्याच विद्यार्थ्यांना जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम असतात त्यांच्याबद्दल एक मनामध्ये भीती राहते, एक डर मनमध्ये होत आहे। तर असे कोई भी डर मनमध्ये राहणार नाहीये, इट्स नथिंग डिफिकल्ट, खूप सोपं आहे, फक्त प्रश्न काय आहे, क्वेश्चन तो अच्छी तरह से पडलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे डिसाइड करता यायला पाहिजे की जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते नेमकं काय आहे आणि मग काय आपल्याला फाइंड करायचं आहे। सो दिस इज टू बी फाइंड एंड दिस इज गिवन, हे आपल्याला फाइंड करायचं आहे आणि हे आपल्याला गिवन आहे। ठीक है, तो इसमें हमको काम पड़ेगा, इसका ये जो काल अपन एक्सप्रेशन पाल हो तो याच काम आपल्याला इथे पडणार आहे। वी नो दैट सध्या जे अर्थ मास आहे आणि सध्या जी अर्थ ची रेडियस आहे, द प्रेझेंट मास इज एम एंड द प्रेझेंट रेडियस इज आर, सो द एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी इज जी एम बाय आर स्क्वेअर, सो दिस इज इक्वेशन 1। हे आपल्याला माहिती आहे,
Now, what will be the new acceleration due to gravity? जी आपको फाइंड करना है. So as per the same formula, g dash will be equal to capital G into new mass upon square of new radius. Same formula, फक्त जे नवीन मास आहे आणि जे नवीन रेडियस आहे ती आपण इथे घेतली आहे. Now let's substitute the values. आता या दोघांच्या व्हॅल्यूज एम डॅश आणि आर डॅश इथे आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. तो कॅपिटल जी इंटू एम डॅश दॅट इज 2m अपॉन स्क्वेअर ऑफ आर डॅश. आर डॅश किती आहे? 1/2 r. इसका स्क्वेअर करना पड़ेगा. तर अशा प्रकारे आपण एम डॅश आणि आर डॅश या दोघांच्या ज्या प्रश्नामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज इथे आपण सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. नाउ लेट्स सिंपलीफाय दिस. इसको सिंपलीफाय करना. सो दिस इज न्यूमरेटर इज ट्वाइस जी एम और ये सबका स्क्वेयर अगर किया ब्रैकेट का तो ये हो जाएगा 1/4 r². डिनोमिनेटर में जो 1/4 है ये 4 ऊपर जाएगा. चार बोलती है और मैं इधर आना है जी एम बाय आर स्क्वायर. ऐसे हमको मिल रहा है जी डैश मतलब न्यू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी कितना होगा? तो 8 × gm/r². नाउ व्हाट इज जी एम बाय आर स्क्वायर? अगर आपने इक्वेशन 1 देखा तो जी एम बाय आर स्क्वायर इज जी. सो लेट्स पुट दैट वैल्यू हियर. So according to equation 1, this will be g. So g dash equal to 8 × g. अशा प्रकारे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. तो नया acceleration due to gravity कितना होगा? तो जो present acceleration due to gravity है इसका 8 times होगा. मग याच्यावर आपल्याला लिहावं लागेल therefore the new acceleration due to gravity will be 8 times. सध्या जी acceleration due to gravity आहे त्याच्या 8 times नवीन acceleration due to gravity राहणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला पेज नंबर 8 वरती दिलेला आहे कॅन यू टेल मध्ये आणि त्याचा आंसर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. क्वेश्चन मी आपको पूछा था कि नया एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी कितना होगा अगर अर्थ का मास प्रेजेंट मास का डबल हो और रेडियस ऑफ द अर्थ प्रेजेंट रेडियस का अगर आधा होता है तो इस कंडीशन में एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी अर्थ का हो जाएगा 8 times. Thus, the new acceleration due to gravity will be 8 times of the present acceleration due to gravity. आंसर आहे. समजत असेल तुम्हाला पुन्हा याला वाचून घ्यायचं समजून घ्यायचं आणि स्वतःहून याला तुम्हाला ट्राय करावं लागेल. जब तक आप इसको खुद ट्राय नहीं करोगे खुद लिखकर नहीं देखोगे तब तक ये आपके ख्याल में नहीं रहेगा. सो प्लीज प्रैक्टिस दिस ऑफ योर ओन. सो पुढच्या टॉपिक कडे आपण वळूया. अगेन द सेम ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन किंवा एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज फॉर्मुला मास ऑफ द अर्थ एंड रेडियस ऑफ द अर्थ. ये हो गया अर्थ के लिए. तो एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी कशावर डिपेंड करता है? इट डिपेंड्स अपॉन मास ऑफ द प्लैनेट एंड रेडियस ऑफ द प्लैनेट. इन दो फैक्टर पे डिपेंड करता है. तो अलग अलग प्लैनेट्स इनका अपना अपना अलग अलग मास होता है. सभी की अपनी अपनी अलग अलग रेडियस है. सो डिफरेंट प्लैनेट्स आर हैविंग डिफरेंट मासेस एंड दे आर हैविंग देयर डिफरेंट रेडाई. म्हणून वेगवेगळ्या प्लॅनेट साठी हे जे आहे ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन हे सारखं राहणार नाही. अलग अलग प्लॅनेट का एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन हे अलग अलग होत आहे कारण त्यांचे मासेस वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या रेडार किंवा त्यांचे रेडियस प्रत्येकाची आपली वेगवेगळी आहे. म्हणून दिस इज डिफरंट फॉर डिफरंट प्लॅनेट्स. अगर हम मून की बात करते हैं हाई पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे
एक्सिलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑन द सरफेस ऑफ मून किती आहे. सो इट इज 1/6 ऑफ जी ऑन द अर्थ. यानी जितना अर्थ का ग्रेविटेशनल एक्सिलरेशन है उसके 1/6 मून का ग्रेविटेशनल एक्सिलरेशन है. लक्षात ठेवायचं आहे, फार महत्वाचं आहे. ग्रेविटेशनल एक्सिलरेशन ऑफ मून किती आहे हे सांगता आलं पाहिजे. ग्रेविटेशनल एक्सिलरेशन ऑफ मून इज 1/6 ऑफ ग्रेविटेशनल एक्सिलरेशन ऑफ अर्थ. जितना अर्थ का है उसका 1/6 है. आणि याच कारणामुळे बिकॉज ऑफ दिस फॅक्ट अगर आप अर्थ सर्फेस पे 1 meter जंप करते हो, इफ यू आर एबल टू जंप 1 meter ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, तितक्याच एफर्टने जर तुम्ही मून वरती गेलात आणि जंप केलं तर तुमची जंप किती हाय असेल, 6 पट असेल. अगर आपने अर्थ पे 1 meter जंप किया तो उतने ही एफर्ट से आप मून पे कितना जंप कर पाओगे, 6 meter, 6 meter आप जंप करोगे. हेच कारण आहे कि जेव्हा ऍस्ट्रॉनॉट मून वरती गेले होते, ऍस्ट्रॉनॉट्स जब मून पर गए थे, देखा होगा आपने उनका व्हिडिओ, चालताना ते कसे चालतात, चालताना ते असे जंप करून चालतात, चलते समय वो लोग जंप करके चले थे. क्यों? त्याचं कारण हे आहे, कारण मून चं एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जितकं अर्थ वरती आहे त्याच्या 1/6 आहे. इसलिए अगर आप अर्थ पर 1 feet जंप करते हो तो मून पर आप 6 feet का जंप कर पाओगे. अगर आपने किसी फुटबॉल को किक किया अर्थ सर्फेस पर, अगर फुटबॉल 10 meter तक जाता है तो उतने ही एफर्ट से अगर आप मून पे जाके फुटबॉल को किक करते हो तो आपका फुटबॉल कितना ऊपर जाएगा, इसका 6 गुना. अर्थ वरती जर 10 meter वरती गेलं असेल तर मून वरती ते जाणार आहे 60 meter, 60 meter ही ऊपर जाएगा. सो की पॉइंट इज ग्रेविटेशनल एक्सिलरेशन ऑफ मून इज 1/6 ऑफ ग्रेविटेशनल एक्सिलरेशन ऑफ अर्थ. ठीक है, ये हो गया एक पार्ट. अब ये दूसरे पार्ट की तरफ और बढ़ते हैं. लेसन चा पुढचा जो भाग आहे, पुढचा टॉपिक जो आहे, इट इज गिवन ऑन पेज नंबर 9. दोन कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ते दोन कन्सेप्ट आहेत मास अँड वेट. सो नेक्स्ट टॉपिक मास अँड वेट. ठीक आहे, नाउ व्हाट इज मास, याचे काय डिटेल आहे, वेट क्या होता है, इसके क्या डिटेल है, आणि त्याच डिटेलचा वापर करून या दोघांमध्ये आपल्याला डिफरन्सेस सांगता येतील. उन्हीं पॉइंट्स का यूज करके इन दोनों में हम डिफरेंसेस कर सकते हैं या डिफरेंशिएट कर सकते हैं. स्टार्ट विथ मास. व्हाट इज मास? बऱ्याच वेळा आपण हे ऐकलेलं आहे मास वेट, हे सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत, पण सायंटिफिकली त्यांचा अर्थ काय होतो. नाउ व्हाट इज मास? माहिती आहे नाही? ओके. सो मास इज द अमाउंट ऑफ मॅटर एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये किंवा एखाद्या वस्तू मध्ये किती प्रमाणात मॅटर आहे. मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे पदार्थ, सबस्टन्स, मटेरियल. किसी भी सबस्टन्स में, किसी भी बॉडी में कितना मॅटर होगा, किती प्रमाणात त्याच्यामध्ये मटेरियल आहे, सबस्टन्स आहे, दॅट इज नोन एज मास. जसं एक्झाम्पल ही पेन. आता हा पेन कशापासून तयार झालेला आहे, प्लास्टिक. मग या पेनामध्ये किती प्रमाणात प्लास्टिक आहे, किती क्वांटिटी ऑफ प्लास्टिक आहे, किती अमाऊंट ऑफ प्लास्टिक आहे, ते याचा मास. ठीक आहे, ये बिल्डिंग, ये बिल्डिंग बना आहे कॉन्क्रीट से, या पूर्ण बिल्डिंग मध्ये किती अमाऊंट ऑफ कॉन्क्रीट आहे, किती प्रमाणात कॉन्क्रीट आहे, दॅट इज मास ऑफ द बिल्डिंग. हमारा बॉडी,
आपल्या बॉडीमध्ये किती प्रमाणात मटेरियल्स आहेत, सबस्टन्स आहेत, दॅट इज मास ऑफ द बॉडी. अशा प्रकारे मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये असलेल्या मॅटरची क्वांटिटी त्यालाच म्हटलं जातं त्या बॉडीचं मास. याचं SI युनिट आणि CDS युनिट. SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम, दॅट इज राईट, केजी. अँड CDS युनिट ऑफ मास इज सिम्पली ग्रॅम, माहिती आपल्याला. आणि हे पण लक्षात ठेवायचं, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. या दोघांमध्ये रिलेशन किंवा दोघांमध्ये याला म्हणतात कन्वर्शन. 1 kg कंटेन 1000 ग्रॅम्स. सो SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम, CDS युनिट ऑफ मास इज ग्रॅम. पुढचा पॉइंट, मास ही स्केलर क्वांटिटी आहे. मास ही स्केलर क्वांटिटी आहे, मतलब इसको डायरेक्शन होता नाहीये. मास या क्वांटिटीला डायरेक्शन नाही, दॅट्स व्हाय इट इज सेड टू बी अ स्केलर क्वांटिटी. पुढचा पॉइंट मास बद्दल, अकॉर्डिंग टू न्यूटन, या अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, पर्टिक्युलरली न्यूटनचा जो पहिला लॉ, त्याच्यानुसार हे जे मास आहे, इट इज द मेजर ऑफ इनर्शिया. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. याचा अर्थ काय होतो, तर मास जे आहे बॉडीचं ते इनर्शियाला मेजर करते किंवा इनर्शियाला इंडिकेट करते, इनर्शियाला ते प्रेझेंट करते. मास इनर्शिया को प्रेझेंट करत आहे. आता इनर्शिया काय आहे हे तुमचं 9वी मध्ये आणि 8वी मध्ये झालेलं आहे, माहिती असेल तुम्हाला. इनर्शिया म्हणजे त्या बॉडीची स्वतःची जी स्थिती आहे त्याला मेंटेन करण्याची प्रवृत्ती. The tendency of a body to maintain its own state is called inertia. ठीक आहे, इनर्शिया बद्दल आपण सध्या जास्त बोलणार नाही. तर मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. सिम्पली मास इनर्शिया किंवा इनर्शिया मास वरती डिपेंड करते. कशा प्रकारे, जितकं जास्त मास असेल तितक्या जास्त प्रमाणात त्या बॉडीला इनर्शिया राहणार आहे. सो सिम्पल, मोर द मास मोर इज इनर्शिया, लेस द मास लेस इज इनर्शिया. तो ये हो गए डिटेल्स ऑफ मास. मास इज द अमाउंट ऑफ मैटर प्रेजेंट इन अ बॉडी. SI यूनिट किलोग्राम, CDS यूनिट ग्राम, इन दोनों में कन्वर्शन इस प्रकार से. मास ये स्केलर क्वांटिटी है, म्हणजे याला डायरेक्शन राहत नाही, फक्त याला मैग्निट्यूड राहते. आणि मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. जितना ज्यादा मास होगा बॉडी का उतना ज्यादा बॉडी को इनर्शिया होता है. More the mass, more is inertia. Less the mass, less is inertia. Now let's talk about weight. Weight काय आहे? Scientifically weight कशाला म्हणतात? तर weight is the gravitational force with which Earth attracts that body. Weight is gravitational force with which Earth attracts the object, किंवा बॉडी. कोणत्या एक बॉडीचं वेट म्हणजे काय, तर त्या बॉडीवरती किंवा त्या बॉडीला किती ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अर्थ एक्झर्ट अट्रॅक्ट करेल, तो जो फोर्स आहे त्यालाच म्हणायचं वेट. एक्झाम्पल, समजा हा पेन आहे, या पेनचं वेट किती आहे किंवा या पेनचं वेट म्हणजे काय, तर या पेन वरती जो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स टाकत आहे तो फोर्स म्हणजेच याचं वेट. क्लिअर? माझं वेट किती आहे, तर माझ्यावरती मेरे ऊपर अर्थ ने जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाला आहे वो जो फोर्स आहे दॅट इज माय वेट. या बिल्डिंगचं वेट म्हणजे काय, तर या बिल्डिंग वरती अर्थ ने टाकलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे या बिल्डिंगचं वेट. सो सिंपल, किसी भी ऑब्जेक्ट पे अर्थ जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डालता है दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वेट.
So weight is the gravitational force with which Earth attracts the objects. अशा प्रकारे वेट हे एक फोर्स आहे. वेट इज अ फोर्स म्हणून वेट याचं एसआर युनिट आहे न्यूटन आणि याचं सीजीएस युनिट आहे डाइन. आणि हे फोर्स आहे. वेट हा फोर्स आहे म्हणून फोर्स युनिट त्याला लागू पडते. एसआर युनिट ऑफ वेट बरोबर एसआर युनिट ऑफ फोर्स आपण इथे वेट बद्दल बोलत आहोत तर वेट याचं एसआर युनिट न्यूटन असेल आहे आणि याचं सीजीएस युनिट डाइन आहे आणि या दोघांमध्ये रिलेशन तो 1 न्यूटन कन्सिस्ट ऑफ 100000 डाइन्स म्हणजे 10^5. एका न्यूटन मध्ये किती डाइन असतात तर आंसर आहे 100000. 1 न्यूटन इक्वल टू 10^5 डाइन्स. नेक्स्ट वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे कारण वेट फोर्स आहे आणि फोर्स वेक्टर आहे कारण फोर्स का डायरेक्शन राहते इसको डायरेक्शन होता है तो वेट इज अ वेक्टर क्वांटिटी ज्याला डायरेक्शन आहे म्हणून वेट चं डायरेक्शन कोणतं राहते तो वेट का डायरेक्शन क्या होता है जैसे ये पेन है इसका वेट किस डायरेक्शन में होगा तो वो होता है एग्जैक्टली टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ कारण ग्रेविटेशनल फोर्स हा अर्थच्या सेंटर कडे नेहमी काम करतो तर कोणत्याही बॉडीचं जे वेट असेल त्याचं डायरेक्शन कोणतं राहणार आहे इट्स डायरेक्शन इज ऑलवेज टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ कोई भी ऑब्जेक्ट आपण ही जी बिल्डिंग आहे याचं जे वेट आहे याचं डायरेक्शन काय आहे एक्झॅक्टली अर्थच्या सेंटर कडे याचं डायरेक्शन आहे तो वेट वेक्टर क्वांटिटी आणि याला डायरेक्शन आहे दॅट इज टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ. आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ज्याला आपण वेट म्हणतो ते सगळ्या बॉडीवरती हे सारखं असेल का जसं वेट ऑफ द पेन माझं स्वतःचं वेट हे सारखं आहे का नाही तो वेट डिपेंड करता है बॉडी के मास पे. वेट डिपेंड्स ऑन मास एंड डिपेंड्स ऑन ग्रेविटेशनल एक्सीलरेशन कारण वेट साठी फॉर्मुला है डब्ल्यू इक्वल टू एम इंटू जी मास मल्टीप्लाइड बाय ग्रेविटेशनल एक्सीलरेशन यालाच आपण म्हणतो वेट. तर वेट या दोघांवरती डिपेंड करते त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे आणि त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन किती आहे दॅट डिटरमाइन्स वेट ऑफ द बॉडी. मास बद्दल एक सांगायचं झालं तर बॉडीचा जे मास आहे ये मास डू नॉट चेंज कभी बदलत नाही. बॉडीचं मास हे कॉन्स्टंट राहते फिक्स राहते. समजा पेन आहे या पेनाचं मास जितकं अर्थवरती आहे इसी पेन को अगर आप किसी और प्लैनेट पे लेकर जाते हो वहां भी इसका मास उतना ही रहेगा. तुम्ही याला पाण्याच्या आत मध्ये घेऊन जा कितीही हाईटला घेऊन जा तुमच्या घरी घेऊन जा कुठेही जरी नेलं इसको कहीं पर भी आपने लेकर गया तो इसका मास जितना है उतना ही रहेगा. तो मास ऑफ अ बॉडी डू नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस फ्रॉम टाइम टू टाइम. किसी भी प्लैनेट के कहीं पर भी आप जाओ तो बॉडी का मास सेम होता है पर वेट मात्र सेम राहणार नाही कारण जरी मास कॉन्स्टंट असलं ग्रेविटेशनल एक्सेलरेशन कॉन्स्टंट नहीं रहता. कल हमने इसके वेरिएशन डिस्कस किए थे. अगर आप अर्थ सरफेस से ऊपर जाते हो तो ग्रेविटेशनल एक्सेलरेशन कम होता जाता है इसीलिए वेट भी कम होता जाएगा. आज तो पेन आहे याला जर आपण खूप वरती घेऊन गेला जसजसे याला आपण वरती घेऊन जाऊ त्याचं मास कमी होणार नाही पण ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन कमी होत गेल्यामुळे याचं जे वेट आहे ते कमी होत जाणार आहे. तो इन शॉर्ट वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस बट मास डू नॉट चेंज इट रिमेन्स कॉन्स्टंट. आता हे जे पॉइंट आहेत हे जे आपण डिटेल्स पाहिले याचा वापर करून मास आणि वेट मध्ये आपल्याला डिफरन्शिएट करता येते किंवा दोघांमध्ये डिफरन्सेस सांगता येतात. इसका डेफिनेशन याचा डेफिनेशन सेकंड पॉइंट याचे युनिट सांगायचे इसके युनिट बताओ. तिसरा पॉइंट ये स्केलर क्वांटिटी है जिसको डायरेक्शन नहीं रहता. वेट वेक्टर क्वांटिटी आहे त्याला डायरेक्शन राहते. आणि पुढचा पॉइंट वेट
do not change. Sorry. Mass do not change. Mass remain constant. On weight matter hai, place to place change hota hai. ये भी आप बोल सकते हो कि मास इज द मेजर ऑफ इनर्शिया, मास पर डिपेंड करता है इनर्शिया, एंड दिस वेट इज नथिंग बट ग्रेविटेशनल फोर्स एक्टिंग ऑन द बॉडी. अच्छा प्रकार है हा टॉपिक आहे पेज नंबर 9 वर दिलेला मास आणि वेट. आता एक साधी गोष्ट आहे, आपण कोणालाही विचारतो की तुझं वेट किती आहे, तुमचं वेट किती आहे. समजा मी तुम्हाला प्रश्न केला की तुमचं वेट किती आहे, व्हॉट इज युअर वेट, तर तुमचं आन्सर राहते की माझं वेट आहे 45 किंवा 40 केजी, 40 केजी, 45 केजी, 50 केजी. तो आपका रिप्लाय होता है केजी में. पण जेव्हा आपण केजी सांगतो तर ते वेट नाही, केजी मध्ये जेव्हा आपण सांगतो तर ते काय आहे, मास आहे. अशा प्रकारे सांगताना आपण मास सांगतो, आपण जे सांगतो की माझं मास किंवा माझं वेट 60 केजी आहे, तर ते माझं वेट नाही, ते काय आहे, ते माझं मास आहे. मग त्या मासला जेव्हा मी जी ने मल्टिप्लाय करेल तब मेरे को मिलेगा माय वेट या बॉडी का वेट. दिस इज गिवन ऑन पेज नंबर 9. हे जे आपण सगळं डिस्कस केलं आहे आज, एक आपण आधी प्रॉब्लेम पाहिला आणि त्याच्यानंतर मास आणि वेट, हे सगळं तुम्हाला पेज नंबर 8 आणि 9 वरती दिलेलं आहे. याला तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचं आहे, जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी हायलाइट करून ठेवा. एक सबसे बड़ा एडवांटेज आपके पास में है, जब भी आपको नहीं समझा आप फिर से वीडियो लेक्चर को देख सकते हो. तो सगळ्यात मोठा फायदा, सगळ्यात मोठा एडवांटेज सांगते मी तुमच्याकडे असणारा, हे सगळं लर्न करा आणि याची प्रॅक्टिस करा. आजच्या लेक्चर पुरतं एवढंच. थँक्यू.